विद्यार्थी मित्रांनो, प्रसार माध्यमे आणि इतिहास हा पाठ आज आपण शिकत आहोत. मागच्या घटकामध्ये आपण पाहिलं की प्रसार माध्यमांमध्ये वृत्तपत्रिका असतील, काही नियतकालिके असतील, या संदर्भाचा इतिहास आपण जाणून घेतला. प्रसार माध्यमांचं महत्त्व आपण जाणून घेतलं. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रसार माध्यमांचा जो हा प्रवास आहे, हा प्रवास आज 21व्या शतकामध्ये तुमच्या व आमच्या हातात असलेल्या मोबाईलपर्यंत येऊन थांबलेला आहे. खरे की नाही? आज आपल्या हातामध्ये जो मोबाईल आहे, तो मोबाईलसुद्धा प्रसार माध्यमाचं खूप एक महत्त्वपूर्ण साधन आहे. मग ह्या मोबाईलवरती सुरू असलेली जी पत्रकारिता आहे, याला वेब पत्रकारिता असे म्हणतात. वेब म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून आधुनिक काही नियतकालिके निघतात. आणि जे नियतकालिके आपल्याला मोबाईलमध्ये किंवा माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ते नियतकालिके आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतात, अशा प्रकारच्या प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांमध्ये अत्याधुनिक वेब पत्रिका ही नियतकालिका खूप महत्त्वाची आहे. यामध्ये जास्त करून इतिहास या विषयाला प्राधान्य दिलं जातं. वेब न्यूज पोर्टल असतील, सोशल मीडिया असेल, फेसबुक, व्हॉट्सअप किंवा वेब चॅनल असतील, यूट्यूब चॅनलसुद्धा असतील, यावर इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, अनेक वेब सिरीज आता आपण पाहत आहोत. यूट्यूब चॅनलवरती असलेल्या वृत्तपत्रिकाच्या याच्यावरती आपण यूट्यूब चॅनलच्या अनेक सिरीज पाहत आहोत. यूट्यूब चॅनलच्या त्या पेजला आपण लाईक करतो. फेसबुकवरती अनेक पेजेस आहेत की ज्याच्यातून आपल्याला एखाद्या घटनेबद्दल किंवा एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल अधिक माहिती मिळत असते. यूट्यूब चॅनलवरती जे यूट्यूबर्स असतात, कोणी प्रवासाचे वर्णन त्यात करत असेल, कोणी धार्मिक स्थळांचं त्या ठिकाणी वर्णन करत असेल, कोणी गडकिल्ल्यांचं वर्णन करत असेल, अशा पद्धतीने यूट्यूबवरती सुद्धा आपल्याला वेब पत्रकारिता पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, प्रसारमाध्यमाचं अजून एक खूप महत्त्वाचं साधन होतं, ते म्हणजे आकाशवाणी. ज्यावेळेस जगामध्ये किंवा या भारतामध्ये टी व्हीची सोय उपलब्ध नव्हती, की आज घराघरात जो आपण टी व्ही पाहतोय तो पूर्वी प्रत्येकाच्या घरात उपलब्ध नव्हता. आज आपण जे वृत्तपत्र आपल्या घरामध्ये पाहतोय ते कदाचित संपूर्ण गाव मिळून गावात एकच येत असेल. आज मोबाईलच्या माध्यमातून आपण टी व्ही काय आणि वृत्तपत्र काय, सगळं जगाची माहिती एका छोट्याशा मोबाईलमध्ये आली. परंतु विद्यार्थी मित्रांनो, असाही एक काळ होता की यापैकी कुठलंही साधन त्यावेळेस उपलब्ध नसताना प्रमुख साधनमधून आकाशवाणी म्हणजे रेडिओ याचा उपयोग केला जात असेल, की जेणेकरून आपल्याला बातम्या किंवा जगात किंवा देशात घडणाऱ्या घटना या माध्यमातून मिळत होतं. विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये 1924 इंडियन ब्रॉडकास्ट कंपनी IBC या नावाने दर दिवशी कार्यक्रम प्रसारित करणारे एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झालं. भारतामध्ये पहिल्यांदा सुरू झालं ते खाजगी रेडिओ केंद्र. नंतर ब्रिटिश सरकारने या कंपनीचं इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस असे नामकरण केलं. आणि विद्यार्थी मित्रांनो, 8 जून 1936 या कंपनीचं नामकरण ऑल इंडिया रेडिओ या पद्धतीने झालं. आणि आजही ह्या आकाशवाणी प्रसारण करणारी कंपनी जी आहे ती ऑल इंडिया रेडिओ अशीच आहे. आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर या ऑल इंडिया रेडिओने भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक महत्त्वपूर्ण भाग तो ऑल इंडिया रेडिओ झाला. आणि आजही त्याचं जे संचालन आहे ते याच खात्याच्या मार्फत केलं जात आहे. शासकीय कार्यक्रम असतील किंवा शासनाचे जे वेगवेगळे उपक्रम आहेत, जे शासनाचे वेगवेगळे उद्दिष्ट आहेत, शासनाने उपाययोजना केलेल्या असतील, त्या शासनाची सगळी अधिकृत माहिती देण्याचं जे केंद्र होतं ते केंद्र म्हणून याच्याकडे ऑल इंडिया रेडिओकडे पाहिलं जायचं. आणि नंतर विद्यार्थी मित्रांनो, ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांनी हे ऑल इंडिया रेडिओचं नामकरण आकाशवाणी असं करायला सुचवलं आणि भारत सरकारने त्याचं नाव आकाशवाणी असं केलं. सुरुवातीला फक्त सरकारच्या योजना आणि सरकारचे उद्दिष्ट सांगणारं हे आकाशवाणी, नंतरच्या कालखंडामध्ये मात्र मनोरंजनात्मक, प्रबोधनात्मक, साहित्य मूल्य असणारे वेगवेगळे कार्यक्रम त्याच्यावर सादर होऊ लागले. त्याचप्रमाणे समाजातील जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांसाठी सुद्धा कार्यक्रमाचे त्या ठिकाणी प्रसारण होऊ लागलं. स्त्रिया असतील, शेतकरी असतील, युवक असतील किंवा कामगार असतील यांच्यासाठी विशेष कार्यक्रम त्या ठिकाणी प्रसारित होऊ लागले. या घटकांच्या समस्या त्या ठिकाणी मांडल्या जाऊ लागल्या आणि त्यांचं मनोरंजन कशा पद्धतीने होईल अशा प्रकारचे कार्यक्रम या आकाशवाणीवर त्यानंतरच्या कालखंडामध्ये सुरू झालं. आजही विद्यार्थी मित्रांनो, आकाशवाणी आपल्याला उपलब्ध आहे आणि आकाशवाणीवरती विविध भारती हा कार्यक्रम आजही दाखवला जातो.
आणि या विविध भारतीचं लोकप्रियता एवढी मोठी आहे की हा कार्यक्रम 24 भाषा आणि 146 भाषांमध्ये या विविध भारतीने आपल्या बोली भाषेमध्ये सुरू केले. नुसत्या 24 भाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले नाही तर ज्या बोली भाषा आहेत भारताच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये त्या 146 बोली भाषांमध्ये सुद्धा हे कार्यक्रम सुरू झाले. आणि आजच्या अलीकडच्या काळामध्ये आपण फक्त आकाशवाणीवर अवलंबून न राहता आकाशवाणीचा जो कार्यकाळ होता जेव्हा दिवसातलं प्रसारणाचा जो काळ होता तो मर्यादित होता. परंतु आज आपण पाहतोय की एफ एम नावाचा जो आकाशवाणीचा नवीन किंवा पुढचा प्रकार जो आलाय तो 24 तास आपल्यासाठी उपलब्ध असतो. 24 तास त्याच्यावर गाणे आपल्याला ऐकायला मिळू शकतात. 24 तास सुरू असणाऱ्या घटनांचा अपडेट त्याला मिळतो. रेडिओ मिरची असेल किंवा 96.5 असेल असे वेगवेगळे FM आता आज आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो आपण वृत्तपत्रकापासून ते FM पर्यंत जो आजचा हा प्रवास आपला आहे विद्यार्थी मित्रांनो प्रसारमाध्यमांच्या संदर्भामध्ये हा प्रवास आपण अभ्यासलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा आता ह्याच इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून या माहिती प्रसारणाच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा हा प्रवास कसा घडत गेला या संदर्भाचं एक तक्ता तयार करू शकतात की जे प्रसारमाध्यमाची सुरुवात ज्या वृत्तपत्रांनी झाली केसरी मराठा नावाचे वृत्तपत्र महाराष्ट्रामध्ये झाले नियतकालिके आली नियतकालिकेनंतर आकाशवाणी केंद्र आले वेब पत्रकारिता आली आणि आज FM पर्यंत आपण पोहोचलो. या सगळ्या घटकांची तुम्ही वैयक्तिक माहिती मिळू शकतात आणि अशी माहिती तुमची मिळाल्यानंतर तुमच्या वर्ग शिक्षकांना ते अवश्य दाखवा आणि त्याच्यावर एक सुंदर असा प्रोजेक्ट तुम्ही तयार करू शकतात. धन्यवाद.